नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्रीप्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे प्रीप्रेग्नन्सी सिरीजचा, ज्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दर रविवारी येतात. गरोदर राहण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कसं प्लॅनिंग करावं किंवा काय तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल करायला हवेत त्याबद्दल मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा ऑल नोटिफिकेशनवरती, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. वळूया आजच्या आपल्या टॉपिककडे. कुठलंही काम करताना आपण त्याचं प्लॅनिंग करतो, त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर त्यासाठी जर आधीच प्लॅनिंग केलं तर सर्व गोष्टी ह्या सोप्या होतात किंवा काही गोष्टी क्लिअर होतात. जसं की तुम्ही प्लॅन करताय प्रेग्नन्सीसाठी, तुम्ही गरोदर राहण्यासाठी प्रयत्न करताय, तर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आहे तुम्ही निरोगी आहात का हे चेक करणं. तुमचं शरीर निरोगी असणं, दोघांचं, स्त्री आणि पुरुष दोघांचं शरीर निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही काही आहारामध्ये बदल केले पाहिजेत. तुमचा आहार हा संतुलित असला पाहिजे, काही गोष्टींपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही आहारामध्ये काय काय घ्यायला हवं ज्याने तुम्ही लवकरात लवकर गर्भधारणा होईल आणि त्यासोबतच इतर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, संबंध ठेवल्यानंतर, संबंध ठेवायच्या आधी, गरोदर राहण्यासाठी तुम्ही काय करायला हवं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर कमीत कमी 6 महिने प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतरही प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं, पुढच्या काही टेस्ट करणं आवश्यक आहे. ANC प्रोफाईल टेस्ट करू शकता तुम्ही आणि मेल्स सिमेन ॲनालिसिस टेस्ट करू शकता, ज्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये काही व्हिटॅमिन्सची कमतरता, हिमोग्लोबिनची कमतरता आहे का ह्या गोष्टी क्लिअर होतील. आणि मेलमध्ये सिमेन ॲनालिसिसमध्ये स्पर्म्स काउंट कसा आहे, स्पर्म क्वालिटी कशी आहे हे क्लिअर होईल. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये तुम्हाला काही बदल करायचे आहेत. तुमच्या आहारामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, गुड फॅट्स, व्हिटॅमिन्स ह्या सर्वांचा तुमच्या आहारात समावेश असला पाहिजे. तुमची बॉडी कोणत्या गोष्टींना सेन्सिटिव्ह आहे हे तुम्ही चेक केलं पाहिजे. जसं की एखाद्या पदार्थाची ॲलर्जी असेल, म्हणजे जर गरोदर राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर काही गोष्टींपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. काही पदार्थांपासून तुम्हाला ॲलर्जी असेल तर त्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. अल्कोहोल, स्मोकिंग या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. इवन कोल्ड्रिंक्सपासूनसुद्धा तुम्ही दूर राहिलं पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. तो आहार कसा असावा हेही मी पुढे सांगणार आहे. तर आहारामध्ये तुम्ही काय बदल केले पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे हॉर्मोन्स आहेत ते बॅलन्स असले पाहिजेत, संतुलित असले पाहिजे, कारण हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे नंतर प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आहारात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. गरोदर राहण्यासाठी कार्बोहायड्रेट खूप महत्त्वाचं आहे. हिरव्या पालेभाज्या, फळं खा आणि कार्बोहायड्रेटचे जे काही नॅचरल सोर्सेस आहेत, जसं की स्वीट पोटॅटो आहे, त्यानंतर म्हणजे की रताळे आहे, बटाटा, त्यानंतर चणे, केळी आणि हिरव्या पालेभाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. त्यानंतर गुड फॅट्स सुद्धा तुम्ही घेतले पाहिजेत. मध्ये की प्रेग्नन्सी राहण्यासाठी किंवा प्रेग्नंट राहिल्यानंतर, गरोदर राहिल्यानंतर सुद्धा महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे फॅटी ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड्स हॉर्मोन्सच्या कार्यामध्ये किंवा सुरळीत त्यांचं कार्य चालण्यामध्ये मदत करतात. ओव्युलेशन म्हणजे अंडोत्सर्गाचं जे चक्र आहे ते सुधारण्यामध्ये फॅटी ॲसिड, ओमेगा 3 ओमेगा फॅटी ॲसिड मदत करतात. त्यानंतर जी सर्विक्स आहे त्याला निरोगी ठेवण्याचं काम फॅटी ॲसिड करतं. त्यासोबतच जे काही शुक्राणू, जे स्पर्म्स आहेत, त्यांना पण एकसोबत फर्टिलायझेशनसाठी महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे फॅटी ॲसिड आणि त्यामुळे तुमच्या आहारात फॅटी ॲसिडचा समावेश असायला हवा. फॅटी ॲसिडसाठी तुम्ही खोबरं, त्यानंतर आहारामध्ये कोकोनट ऑइलचा वापर करू शकता, ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता, लोणी, अंडी, ॲव्होकॅडो आणि सुके मेवे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत त्यांचा तुमच्या आहारात तुम्ही समावेश करू शकता. जंक फूड, तळलेले पदार्थ खाणं टाळा, कारण त्यातून मिळणारं जे फॅट आहे ते हानिकारक असतं. त्यानंतर प्रोटीनचा तुमच्या आहारात समावेश करायचा आहे. एग्सची क्वालिटी सुधारण्यासाठी प्रोटीन खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं. प्रोटीनसाठी तुम्ही चिकन, अंडी, त्यानंतर फिश, डेअरी प्रोडक्ट्स आहेत आणि ड्रायफ्रुट्स यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करत असाल तर त्याच्या साधारण 2 ते 3 महिने आधीपासून तुम्ही तुमच्या आहारात बदल केला पाहिजे किंवा ह्या सर्व गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. भरपूर पाणी प्या. 8 ते 9 ग्लास पाणी तुम्ही पिलं पाहिजे. पाणी जर तुम्ही जास्त पिलं तर तुमचं गर्भाशयही निरोगी राहील.
त्यानंतर पुरेशी झोप तुम्ही घेतली पाहिजे, कारण झोप जर घेतली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या हॉर्मोन्सवर होतो. त्यामुळे पुरेशी रात्रीची 7 ते 8 तासाची झोप तुम्ही घेतली पाहिजे. म्हणजे काय, तर जे काही हॉर्मोन्स आहेत ते संतुलित ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नियमितपणे व्यायाम करा. जर समजा तुम्हाला पिरियड्स रेग्युलर येत नाही आहेत, इरेग्युलर येत आहेत, तुम्हाला डेट कळत नाही, त्याच्यामुळे ओव्ह्युलेशन कधी होतं हे कळत नाही, तर त्यासाठी तुम्ही व्यायाम करा. साधारण ओव्ह्युलेशन होत नाही तोपर्यंत, म्हणजे 30 दिवसांचा सायकल असेल तर ओव्ह्युलेशनच्या दिवसापर्यंत तुम्ही व्यायाम करू शकता. त्याच्यानंतर 8-10 दिवस हलके लाईट एक्सरसाइज करू शकता. असं महिन्यातले 15 दिवस तुम्ही एक्सरसाइज करू शकता. पिरियडमध्ये तुम्ही एक्सरसाइज करू शकत नाही, सो ते 5 दिवस वजा, 10 दिवस एक्सरसाइज व्यायाम करा, सूर्यनमस्कार वगैरे करा, आणि आफ्टर ओव्ह्युलेशन ते बंद करा, तेव्हा लाईट एक्सरसाइज तुम्ही करू शकता. किंवा प्रेग्नन्सीसाठी तुम्हाला ट्राय करायचं आहे, पण 2 ते 3 महिने फक्त तुम्हाला तुमच्या शरीराला निरोगी बनण्यासाठी वेळ द्यायचा आहे असं करायचं असेल, तर 2 ते 3 महिने कंटिन्यू योगा करा, सूर्यनमस्कार करा, ज्याने तुमचे पिरियड्ससुद्धा रेग्युलर होतील, तुमचं मानसिक स्वास्थ्य नीट राहील आणि पुढच्या गोष्टी सुरळीत होण्यामध्ये मदत होईल. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्ट्रेस फ्री राहा, ताण घेऊ नका, कारण स्ट्रेस हा आज खूप मोठं कारण आहे हॉर्मोनल इम्बॅलन्सचं, आणि ज्यामुळे नंतर PCOD, PCOS आणि वजन वाढणं यासारख्या आजारांना निमंत्रण देतं, आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडथळा येतो. तर प्रेग्नन्सीसाठी ट्राय करत असाल तर त्याआधीच तुम्ही फॉलिक ॲसिड आणि मल्टीव्हिटॅमिनच्या सप्लिमेंट्स डॉक्टरांकडून घेऊन त्या चालू करू शकता. त्याचाही फायदा होतो तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी, ओव्ह्युलेशन सर्व गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी. स्पर्मची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय करायला हवं नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आजच्या या व्हिडिओमध्ये मी ज्या काही टिप्स दिल्या त्या फॉलो करा. गरोदर राहण्यासाठी तुमच्या आहारात तुम्ही बदल केला पाहिजेच त्यांना, आणि ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा. आणि बाकीच्या इतर काही गोष्टी असतात त्या मी बऱ्याच व्हिडिओमधून सांगितल्या आहेत, राहिलेल्या गोष्टी येणाऱ्या व्हिडिओजमधून मी नक्की सांगेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.